शिवशंकर म्हणजे आमचा आराध्य दैवत, त्यामुळे त्याच्या प्रसादाचा लाभ आम्हाला मिळावा असा एक स्वार्थी हेतू मनात आहे. अर्थात रिवाजाप्रमाणे तुम्ही मिहून घालणारच असाल, ब्राह्मण भोजन घालणार का असं विचारावं म्हटलं. आणि तुमच्या मनात नसेल तर आमचा आग्रह नाही, आम्ही येतो. नाही नाही, माफ करा आचार्यजी, पण माझी मनस्थिती ठीक नसल्या कारणामुळे तुमचा हेतू माझ्या ध्यानात आला नाही. घरी आलेल्या ब्राह्मणाला विनमुख परत पाठवेन तर 7 पिढ्या नरकात जातील माझ्या, तेव्हा माझ्या घरी आपलं स्वागतच आहे. हे हो, हे माझ्या बरोबरच आहे. चलावं आपण. महाराज आपण काय करतात? शिदोरी, शिदोरी घेऊन चाललोय मी बरोबर. काफी शिष्य है मेरे, उन्हें भूखा रखकर मैं कैसे खा सकता हूं? महाराज त्यांच्यासाठी मी वेगळं बांधून देईन, आपण शांतपणे जेवावं. वेगळं वेगळं काही चालत नाही त्यांना, जे माझं तेच त्यांचं. लखनिरंजन. साईंच्या कृपेने सारं काही व्यवस्थित पार पडलं. इतक्या कमी वेळात इतकं सगळं कसं घडेल याची जरा चिंताच होती मला, पण शिर्डीला बसून तोच सारं काही करवून घेतो. अगं आई, काय वेडेपणा आहे हा? अगं अशी किती वेळ रडत बसणार आहेस तू? सकाळपासून रडून रडून तुझ्या डोळ्यातले आशू देखील सुकले नाहीत. अगं अशाने तब्येत बिघडेल तुझी. बाळा सगळं छान झालं, पण साई आल्या नाहीत. हा एक सल कायम लागून राहणार. अरे शेकड्यानं पान उठलं, पण साईंच्या तोंडी घास पडला नाही. काय रे अशी कठोर शिक्षा केली साईंनी आपल्याला? आई अगं मी तरी काय सांगू गं? मी सांगते, आपल्या हातून नक्की काहीतरी वावगं घडलं म्हणून. तुम्ही असं का करत नाही? शिर्डीला जाऊन या, बघा तरी साई काय म्हणतात ते. चांगली कल्पना आहे तुझी, नाहीतरी साईंच्या रागाचं कारण कळल्याशिवाय माझंही काही कामावर लक्ष लागणार नाही. तेव्हा मी येतोच जाऊन. मी येऊ का सोबत? आई अगं या वयात तुला एवढी दगदग सहन होणार आहे का? तू साईंचं नामस्मरण कर आणि आता शांत झोप बरं, आणि कसलीही काळजी करू नकोस. साईंवरचा सगळा राग काढून त्यांना मी तुझ्याकडे घेऊन येतोच बघ. नमस्कार साई. काय रे बाळ, आज इकडं कसं काय येणं केलं? गुन्हा विचारायला आलोय साई. कसला गुन्हा? अहो तेच तर कळत नाही साई, अहो कुठल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुम्ही उद्यापनाला आला नाहीत. अरे कोण म्हणतं आम्ही आलो नाही? आम्ही उद्यापनाला आलो, तुझ्याकडून चांगली पूजा करून घेतली, पेटभर जेवलो. आण साई काय बोलताय काय तुम्ही साई? अरे ओळखता येत नाही तर कशाला बोलवतो आम्हाला साई? नाना माझ घराकडं दहाव्या हाताची भिंत आहे ना, तिथे गठुडं ठेवलं ते घेऊन ये. साई आम्ही पामर, अजून आठवत नाही तुम्ही कुठल्या रूपात आला होतात ते. कळल कळल, आता लगेच कळल. हा आण इकडं. हे बघ, हे तुझ्याकडचा प्रसाद आम्ही समजा भक्तांना देऊन सुद्धा एवढा उरलाय. हे बघ, हा आता राहिलाय एवढा, तू बी घेऊन जा सांगती.
क्षमा क्षमा साई क्षमा, आम्ही करंटे, तुम्ही घरी आलात तरी आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, क्षमा क्षमा साई। कारण ती नजर नाही। अरे कितीदा सांगितलं की नजर तयार करा म्हणून, हा बाकी अल्लाह माहिती।